जाणार तुम्ही आधी जाऊन बसणार थोडासा संभ्रम नाही आम्ही सगळे सोबतच जाणार निघणार हो 20 अंतरवालीतून पायी निघणार आम्ही आणि तिथं जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आम्ही आता त्याचे टप्पे पाडतोच ना आहे आमच्याकडे वेळ तयारीला आहे टप्पा पाडायला सुद्धा आहे आम्हाला 4-5 दिवसात पोहोचू शकतो आम्ही 5-1 दिवसात पण तुम्ही हे सांगताय की खूप लय मोठं आंदोलन करायचं किती दिवस चालू शकतं या दिल्लीच्या आंदोलनाची पुनरावृत्ती होणार आहे महिना 2 महिने किती दिवस आंदोलन चालू शकतो आंदोलन चालणार म्हणजे आरक्षणच घेऊन माघार येणार इतक्या दिवस चालणार आकडा आताच नाही सांगायचं ठरलंय आमचं आकडा आताच नाही सांगायचा पण आम्हाला किमान 2-2.5 लाख स्वयंसेवक लागणार आहेत त्याची तयारी आम्ही उद्यापासून करतो नाही मग आम्हाला साहित्य न्यायला काय हातरायचं पांघरायचं न्यायचं कशात लोकांनी ट्रॅक्टर असतील वाहनं असतील सगळं आम्हाला न्यावंच लागणार हो त्याच्या आत आम्हाला काय हवंच नाही ना मुंबईत जायची त्याच्या आत त्यांनी चर्चा नाही आरक्षण द्यावं सरकारला आता वेळ नाही एक 20 दिवसाची मुदत त्यांना नाही त्यांना 1 घंटा बी नाही आम्हाला तयारी जायचं हे जवळ सोपा विषय नाही उठलं मुंबईत जायचं पोर उपाशी मरतील सरकार तयारी करायला आता जर आलं तुमच्याशी चर्चा करायला तर तुम्ही तयार आहात चर्चा करणार चर्चा खुल्या परंतु वेळ दिलेला नाही कारण आम्हाला समजून घ्या पोरं थोडे नाहीत 2-3 कोटी पोरं जाणार आहेत उपाशी मरतील तयारीला आम्हाला वेळ पाहिजे उठलं उद्या गेलो तसं होणार लोक आंदोलन करतात आणि त्यासोबतच म्हणण्याचा उद्देश असा की कोणी करू नका समाजाच्या सोबत राहा समाज लढतोय समाजाची फसवणूक आता व्हायला नको त्यामुळं सरकार बोलवल जाऊ नका त्याचं कारण असेल कारण तुम्ही जाल समाज मरेल आपला उपाशी समाजाचं सोबत राहा समाजाला सोडून कोणीच जाऊ नका महाराष्ट्रातला कोणीच जाऊ नका ही विनंती करायची समाज चाललाय आंदोलनाच्या संदर्भामध्ये जरी तुम्ही घोषणा केली असली आणि सरकारने कुठलं पाऊल उचललं तुमच्यासोबत चर्चा केली तर मग आंदोलनाची दिशा कुठं ठरवणार 20 तारीख ठरली आंतरवाली ते मुंबई पायी मराठे निघणार करोडोत निघणार लाखोत निघणार हजारात निघणार पण मराठे निघणार आणि मुंबईला जाणार आरक्षण घेतल्याशिवाय मराठे वापस येणार नाहीत आम्हाला तिथं आमरण उपोषण करायचं पवासल्यावर आम्हाला वेळ पाहिजे ना तयारी नाही करायची ते का जवळ आहे का 400 किलोमीटरवर जायचंय उपोषण मरायचे का पूर्ण तिथे 15 दिवस आमच्या हातात पाहिजेत पूर्ण तयारी करायची आतरायची पांघरायची इथं आम्हाला शेतात शेतीचं काम सुईला लावायचं कारण आता वापस यायचं नाही आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय उठलं उद्याच निघा म्हणलं काय पोराचे हाल होतील आहे का काही हे बघा सगळं बुद्धीनं चाणक्षानं काम करायला लागतं तर माणूस यशस्वी होतो त्यांना जर म्हणलं असतं उद्या सकाळी त्याला त्यांची उद्या सकाळी तयारी तुम्हाला सांगतो 2-3 दिवसात पोर उपाशी मेले असते लढाई हारायची का जिंकायची 24 तारखेला अंतिम डेडलाईन आहे तुमचं आंदोलन 20 ला 24 तारखेला डेडलाईन संपल्यानंतर 20 तारखेपर्यंत मग सरकारचं काय ऐकणार नाही का चर्चा बंद करणार का सरकारने जर 24 च्या नंतर चांगला पर्याय 20 च्या आत आणला तरी आंदोलन थांबवलं जाऊ शकतं का 20 च्या आत जानेवारी त्याच्या आत जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठा जायचंच आरक्षणासाठी नाही दिलं एकदा जर चालायला लागलो 20 तारखेला मग त्यांची चर्चा फिरच्या बंद पण 20 तारखेपर्यंत वेळेत वाढून देत आहे ना सरकारला तुम्ही त्यांचा काय समज आम्हाला आमची तयारी करायची म्हणा तुम्हाला सांगतो हा उद्या चला मी आम्ही चला म्हणलं पोराला तुम्ही बारकाईनं समजून घ्या उगाच वेळ असलं नका काय काढू काय असतं 2-2.5 करोड ते 3 करोड मराठा समाज तिकडे निघाला ही लहान आकडा नाही आहे बोलणं खूप सोपं आहे याच्या टिमा पाडणं याच्या सगळ्यांच्या 10-10 हजाराच्या तुकड्या करणं आम्हाला 2-2.5 लाख स्वयंसेवक लागणार आहे त्यांची जेवणाची खाण्याची राहण्याची व्यवस्था आपण आपली करायची त्यांना अन्नधान्य सोबत घेणं त्यांना पांघरायला घेणं त्यांना अथरायला घेणं त्यांना लागणारे मेडिकल घेणं नुसतं उद्या सकाळी म्हणलं चला ते निघतील 2 दिवसात माघारी यायला लागल म्हणजे आंदोलनाचा अपयश पदरात घ्यायचं का
विजय मिळवायचा सोडून निवेदनबद्ध तयारी करून निघालो. पण सरकारला संधी आहे ना मग? हे आता ते त्यांनी ठरवायचं, आम्हाला किती घेणं, आम्हाला वेळ पाहिजे वाहनं करणं जाण्यासाठी. कारण हे वाहनं जवळपास, मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, हे पहिल्यांदा सांगतो, जवळपास 10 लाख वाहनं राहणार आहेत. कारण ते आम्हाला सगळ्या व्यवस्था आहेत त्याच्या, त्याच्यात साहित्य झोपायचं, पांघरायचं, कपडे इतक्या दिवसाचे, त्याच्यात किराणा साहित्य जवळपास 10 लाख वाहन आहेत, ते थोडे नाही आहेत. एकत्र येत असताना त्याच्या ठिकाणी जर पोलिसांनी अडवलं किंवा प्रतिबंध घातला, कारण आता पुन्हा आता जसं मुंबईमध्ये पोलीस काढले त्याच्या पद्धतीनं टोटीचा प्रदेश ठिकाणी काढला, तर ती कायदेशीर समोर येऊ शकते ना? आम्ही जाणार, आम्हाला एवढंच माहीत आहे. त्यांनी आता तरी शांतपणाची भूमिका घ्यावी, मराठ्यांचा प्रश्न निकाली काढावा, त्याचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला त्याचा आमचा नाविलाज. फेब्रुवारी तिकडे मस्त वाटायला जाऊ दे, आम्हाला फेब्रुवारी देणं घेणं नाही. आम्हाला तयारी 20 दिवस पाहिजे, मोठी तयारी आहे, हे लहान नाही आहे. आणि हारून माघारी नाही येत, हारून जरी माघारी यायचं असलं तर उद्या सकाळची तारीख 25 डिसेंबर धरता येते, 26 डिसेंबर धरता येते, उद्या सकाळी. मी ते नाही करू शकत, मला माझ्या जातीला जिंकायचं, माझ्या जातीच्या पोरांना आरक्षण द्यायचं. गोरगरिबांचे लेकरं खूप वेदना सहन करतात, त्यांना विजय बघायचा आरक्षणाचा. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे, कारण ह्या 15 दिवसात फुल तयारी पूर्ण करतात, समाज तयारी करतो. पाठीमागं शेत आहे साहेब, आम्हाला कापसं आहेत, गव्हाच्या पेरण्या आहेत, हरभऱ्याच्या पेरण्या आहेत, त्याला पाणी देणं आहे. पोरं तिकडे गेल्यावर इकडं सगळं जळून खाक होईल, सगळंच बघायला लागेल. कापसाची यातना जर 2-2 झाल्या तोपर्यंत, तर मराठ्यांच्या घरात 70% जास्त कापूस येतोय, 30% राहिलेला माता मावल्या येतू शकतात. आता त्यांनी 15 दिवसात पाणी दिलं तर गहू पोटऱ्यामध्ये येणार आहे, मग त्याच्यानंतर एकाच पाण्यात गहू निघतोय. आम्हाला सगळं डोकं लावून करायचंय, सगळं डोकं लावून करायचं. तुम्हाला फक्त मुंबई नाही तर तुम्ही राज्याला सुद्धा प्लॅन दिला, महिलांना सुद्धा त्या आंदोलनात सहभागी केलं, पूर्ण राज्य तुम्हाला एकदम असं स्टक करून ठेवायचं, बांधून ठेवायचं, ते सरकारने ठरवायचं. पण 10 लाख वाहनं म्हणताय तुम्ही, जर 10 लाख वाहनाचा अंदाज बांधला तर मग लोक किती असतील? 3 कोटीच्या पेक्षा कमी नसते, 3 करोडपेक्षा कमी नसते. या दरम्यान सरकारने परत शिष्टमंडळ आणले, आपण तशी बोलली होती तशी केली. आमचं काय म्हणणं आहे, आंतरवाली सोडेपर्यंत तुम्ही मार्ग काढायचा असला तर काढा, आम्हाला तयारीला दिवस लागतात. हे गाफीलपणा नाही आहे, बोलणं खूप सोपं असतं, करताना लय अवघड आहे. हा मोठं निवेदन आहे, 15-1 दिवसाचा वेळ पाहिजे. हे काय उठलं पळाले आणि लगेच परत बस धरून माघारी आले, असं नाही आहे. भूक लागली तर तिथं माणसाला 5 घंटेसुद्धा वेळ निघत नाही. त्यात चर्चा त्यांनी चर्चा नाही, त्यात मार्ग काढला तर मराठा आरक्षणच पाहिजे ना. मी म्हणतो त्याच्या आत त्यांना मार्ग काढायला चान्स आहे, मार्ग म्हणजे आरक्षण द्यायला, त्यांनी द्यावं, नाही दिलं आमी निघालो. पण एकदा अंतरवाली सोडली त्यांचा आमचा विषय सांगतो. सरकारने खुश व्हायला पाहिजे, काय संबंध त्यांचा खुश व्हायला, आम्हाला आरक्षण दिलं, खुश होऊन काय करतो, काय वेळ भेटला ते फेब्रुवारी मध्ये. तुम्हाला सांगतो ते आरक्षण मराठ्याला देणार नाहीत, ते मराठ्याचा अपमान करणार आहेत, त्यांना त्याचंच ऐकायचं, मराठ्यांचं त्यांना देणं घेणं नाही, मराठा जातं त्यांना संपवायची. त्याच्यामुळं आम्हाला, तुम्हाला बघा मी सांगतोय तेच खरं आहे, हे नुसते झुलत होणार आहेत आम्हाला कायमचे, आम्हाला आता झुलवत नाही राहायचं. आता आम्ही तयारी केली, आम्ही जाणार, आरक्षण घेऊन येणार, त्याशिवाय येत नाही. तुमचं काय बंद पडणार आहे त्याशी आम्हाला देणं घेणं, आमचे जीव बंद पडले तिथं, तुमचं काय बंद पडणार आहे मुंबई फंबई. या दरम्यानच्या काळामध्ये तुमचा दौरा काय, पुन्हा महाराष्ट्र दौरा असेल या दरम्यान तुमची? नाही, ते नाही ठरवलं, पण निवेदन मात्र आम्हाला पक्क उद्यापासून लागायला लागतं आहे. कारण ह्या जिल्ह्याच्या टीमा 2.5 लाखापेक्षा कमी स्वयंसेवक आम्हाला चालणार नाहीत. आता आम्हाला 2.5 लाख तरी किमान स्वयंसेवक लागणार आहेत. जर आरक्षण देणार असले तर चर्चा होईल. एकदा जर 20 जानेवारीला आम्ही अंतरवाली सोडली, चर्चा फिरच्या सगळ्या बंद, आणि जरी मधल्या काळात चर्चा झाल्या तरी ओपनच होणार. हिंगोलीच्या सभेच्या वेळेस जी काही घटना घडली होती त्या घटनेचा एक रेफरन्स मागे दिला होता. यावेळेस तुम्ही सांगणार होते की तुमच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो किंवा तुमच्यावर काहीतरी प्रसंग येऊ शकतो, त्या संदर्भात तुम्ही काही सांगितलं नाही, तुम्हाला भीती वाटते? आणि हल्ला झाला तरी मी मरायला भेट नाही, मी या समाजासाठी मरायला तयार आहे, भेट नाही. पण जो कोणी मारील ती मराठी त्याला ठेवत नाही. नेमका काय प्रसंग होता, पुऱ्या जातीला ठेवणार नाही. हिंगोलीतला काय प्रसंग होता ते महाराष्ट्राला अजून प्रश्न आहे. नाही ते आता राहू द्या, काय होईल
मी सांगल तुम्हाला, पण आणखीन एकदा एक योग्य वेळ होते. आणखीन संदर्भामध्ये पोलिसांनी यापूर्वीच कारवाईला सुरुवात केली, अनेकांना चौकशी करायला सुरुवात केली आहे, तुम्हाला असं वाटतं की पोलीस इतक्यावरती थांबतील? अडू द्या मग त्याला. काड्या करताना वाहतून काड्या करता मी बसलो होतो ना, काल मी आधी बोललो का 2-3 दिवस तुम्ही साक्षीदार येत ना राव, ते काल कनत बोललं जरा पोटात कळ निघाले सर, काही गरज होती कुचका बोलायचं ते कुचका बोललंय. अमुक करा तमुक द्या, घर बांधा, मंत्र्यांनी तिथंच राहा, घेतो का मग तुला खातो सगळं मराठीचं वाटलं करू. म्हणून आमच्या लक्षात यायला लागलं की सरकारच त्याच्या पाठीशी, सरकारच त्याला बोलायला लावतं आमच्या मराठ्यांच्या विरोधात. सरकार त्यो बोललं की काम करतंय आणि आम्ही बोललो की करत नाही, याचा अर्थ सरकार त्याचं ऐकतंय आणि मराठ्यावर अन्याय करतंय, म्हणून आम्ही हे डिसिजन घेतले. म्हणून आम्ही हे डिसिजन घेतले. नेत्याला घराला बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरती शाळा बंद ठेवल्याचा, शाळा बंद ठेवण्याचं कारण काय असं त्यांनी एक गोष्ट येऊन प्रश्न विचारला. अहो त्याला काय येतच काय, याच्याशिवाय येतच काय, कधीतरी जनता म्हणून बोल, कधीतरी जनतेचा पालकत्व म्हणून बोल, कधीतरी कधी नुसतं मराठ्यांचंच दिसतं त्याला, हे दिलं आणि ते दिलं, तुला इतक्या पिढ्या दिल्या काय म्हणलं कोणी? आता मराठ्यांना कुठं शाळा सोळा तुला काय करत त्याच्यात गप ना, आता तरी गप. शाळा बंद केल्यावर कारवाई करण्यात यावी असं सदावर्ते यांनी मागणी केली. नाही आमच्या घरी येऊ नका, आमच्या घरी यायचं गावबंदी, आता आम्ही तिकडे येतो. अरे बाबा आमच्या आम्ही मोठं केलंय, आमच्या घरी येणार ना कशाला दे एवढे वार म्हणून. एवढे बार नाही, आता राजकीय आयुष्य खलास, मराठ्यांच्या पोराचं आयुष्य खलास करा, येऊच नको आता आमच्या घरी. गावबंदीचं काय समाज काही करू शकतो, समाज गावबंदी बी करू शकतो, समाज असं काय तेच माझं म्हणणं होतं. जर त्यो बोलला की आमचे लोक अटक व्हायला लागले, त्यो बोलला की आरक्षण देत नाहीत, याचा अर्थ सरकारनं त्याला पुढं घातलं आणि हे मराठ्यांच्या लक्षात आला होता की सरकारनंच जाणून बुजून कार्यक्रम लावायचं ठरवलंय, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, मराठ्यांचं पोरं बरबाद करून टाकायचे, हे मराठ्यांच्या लक्षात आल्यामुळं मराठ्यांनीच आता ठरवलं. पक्की तयारी करा आणि आरक्षण आणायला चला. धन्यवाद. मुंबई एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.